हॅलो, नमस्कार. मी रोहिणी. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. रस खूप दिवसांनी व्हिडिओ बनवलेला आहे, कारण थोडीशी तब्येत बरी नव्हती. आता तब्येत माझी ओके आहे. सकाळच्या 5 वाजलेले आहेत आणि शौर्य सकाळी 4:30 सुटून मला, त्याच्या पप्पाला आणि समृद्धीला तिघांना पण घेऊन बाहेर आलाय, कारण त्याला झोपच लागत नव्हती. मला बाहेर जायचंय बाहेर जायचंय म्हणून रडत होता तो. आता आम्ही त्याला घेऊन आलेलो आहे नांदेड सिटीमध्ये. चला पप्पा, चालले पप्पांच्या मागे. चला, कोण पळतय? दादा का दीदी पळतीय? वाटतं सकाळी सकाळी मस्त अस. तू तू पळ बा, पप्पांना झोप लागले अजून. पप्पांना झोपायचंय. चल तू तू पळ. त्याला पण बसते आता. ए आगाव, तू तिकडं जा, आम्ही इकडं जातो. बाय बाय. मग ती गाडी बा, दादा पण येतंय बघा. आभाळ किती मस्त दिसले का मोबाईल मध्ये. आभाळ दादा, ह्याला चालणं म्हणतात, पळणं नाही. तुला पळायला सांगितलंय. ओय ऐ आगाव. बघ दीदी कसं पळायली. बघ पडते पडते नाही गेलं. तिचा खड्डा मला वाटलं त्यात पाय जाते. आगावच आहे दीदी, काय पण करते का नवा. बरस त्याच्या साईडनं चल ना, मधून चालायला लागलास तू. पप्पांकडे चल पिल्लू. आता तिथं बसतं वाटतं तुमच्या सारखं. बस पडशील. बघ बसले पप्पा. दादा
काय दादाला मारतात का दादा तिकडं नको जाऊ नको जाऊ गाडी येते तिकडं इकडं इकडं नको नको इकडं कोकणात होत झाड असले काय म्हणतात त्या झाडांना बस का काय दादा चल पटपट मी जाऊ का बाय बाय दादा पाय दुखायले का रे पाय दुखाले का तुझे पाय दुखतात पिल्लूचे दुखतात येशन का आता उद्या येशन का उद्या येशन का सांग कशाला रडत होता जायचंय जायचंय दीदी पप्पा आले अजून ची